यस ब ब बदक क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू हाँ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यात नौदलातर्फे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी मालवणात 34 गडकिल्ल्यांवरील मातीच्या कलशाची भव्य मिरवणूक कडत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन व गडकिल्ले माती अर्पण करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी यावेळी राजकोट परिसर दुमदुमून गेला आहे. गडकिल्ले माती कलश यात्रेचा शुभारंभ मालवण देऊळवाडा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. ही रॅली देऊळवाडा येथून भरड मार्गे बाजारपेठेतून मेढा ते राजकोट किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत भगवे फेटे बांधून शिवप्रेमी नागरिक व नऊवारी साडी परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. तर नागेश परब यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा व इतरांनी साकारलेल्या अष्टप्रधान मंडळातील वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. यानंतर राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या पुतळा उभारणीचं भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. पौराहित्य विलास अभ्यंकर यांनी केलं. यावेळी जिल्ह्यातील 32 गडकिल्ले व रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावरील माती पुतळा पायाभरणीच्या चौतऱ्यात नामदार चव्हाण यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजेन तेली, अतुल काळसेकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, युवराज लखमराजे भोसले यांसह अधिकारी पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वॅक्सिनची लस या देशात काही बनवली. तुम्हा आम्हा सर्वांना आज हा जो मोकळा श्वास आपण घेतोय ते खरं तर पंतप्रधानांची असणारी आपल्याला दिलेली आयुष्याची देणच आहे. एखाद्याने आपल्यावरती ज्या वेळेला उपकार केलेले असतात त्या उपकाराची कुठेतरी परतफेड करायची असते. आदरणीय मोदीजी देश आणि देश हिताच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पाऊल उचलताना दिसत आहेत आणि हे पाऊल उचलत असताना देशाच्या सीमा जसं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं कि या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत म्हणून आर्मर आपलं स्वतःच असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समुद्रामध्ये सिंधुदुर्गासारखे हे जे किल्ले यांचं निर्माण झालं पाहिजे आणि त्यांनी त्याची सुरुवात केली. त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी ज्यावेळेला घोषित झाली आम्ही सर्वजण आणि संपूर्ण देश साक्षी आहे. ते रायगडावरती आले आणि त्यांनी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या त्या भूमीमध्ये तिथे ते आले आणि त्यांनी असं म्हटलं की मला
छत्रपती शिवाजी महाराजांचाच आशीर्वाद मिळाला पाहिजे, तरच मी या देशामध्ये काहीतरी करू शकेल। हे 2014 ला त्यांनी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली। एनडीएचे उमेदवार म्हणून पंतप्रधान म्हणून शपथ घेत असताना सुद्धा संसदेमध्ये पायऱ्यांवरती नतमस्तक झाले आणि तिथेही तेच म्हणाले की या देशाचा जरी मी पंतप्रधान झालो असेल तरी मी या देशाचा जनसेवक म्हणून येणाऱ्या काळात काम करेन। भूमिका स्पष्ट आहे। जनतेचा राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला आम्ही म्हणतो 12 बलुतेदारांसाठी काय करता येईल ही भूमिका त्यांनी नेहमी मांडली, हेही तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तुमचं आमचं सर्वांचं भाग्य बघा, गेली अनेक वर्ष हा नेव्ही डे जो आहे हा कुठेतरी दिल्लीमध्ये किंवा कुठेतरी बाहेर मनवला जायचा, परंतु पंतप्रधानांनी असं ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या वेळेचा नेव्ही डे जो आहे तो आम्हाला साजरा करायचा आहे। ही महत्वाची भूमिका आहे। एवढा थोर विचार फक्त बोलणं नाही छत्रपती यांनी एवढं सोपं नाही आहे। जनसामान्यांसाठी काय करता येईल ही भूमिका मांडणारे आदरणीय पंतप्रधान ते 4 डिसेंबरला या शहरामध्ये आपल्या इथे येत आहेत। आपल्या सर्वांना आणि विशेष करून या नगरीमध्ये येत आहेत। आज हा नेव्हीचे सर्व अधिकारी यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। त्यांनी घेतलेले प्रयत्न त्यांनी केलेली त्यांची असणारी पूर्ण ताकद आणि क्षमता वापरून ते पूर्णच्या पूर्ण क्षमतेने यामध्ये काम करतायत। त्यांना हे यशस्वी करायचं आहे, त्यांना हे यशस्वी करायचं आणि त्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची त्यांना साथ हवी आहे। तुमच्यापैकीच एक असल्यामुळे त्यांनी ही त्यांची असणारी मनीषा माझ्या समोर मांडली। खर तर मी मला भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली। अपघाताने झालेला मी पालकमंत्री आणि मग मला अशी संधी मिळते तर त्या संधीचं सोनं करायलाच हवं या मानसिकतेतून आम्ही सर्वजण आणि माझ्या बरोबर असणारे प्रशासनातील प्रत्येक अधिकारी रात्रीचा दिवस करतायत। हा प्रकल्प आणि या प्रकल्पाबरोबर असणारी सर्व व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही कमी पडणार नाही यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, ही सर्वजण आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी हे सर्वजण त्या 4 डिसेंबरची आतुरतेने सर्वजण तुमच्या आमच्यासारखे प्रतीक्षा करताय। खूप आनंद आहे की आज या दोन्ही ठिकाणचे राजकोट असेल किंवा मेढ्यातील असणारे सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये आपल्या घरचा कार्यक्रम आहे या उत्साहात इथे सामील झाले। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे हा जो कार्यक्रम आहे किंवा हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम नाही आहे तुमची आमची सर्वांची असणारी अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला काय दिलं हे मी सांगण्या एवढा मोठा नाही पण तुम्ही समजण्या एवढे लहानही नाही, त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना हे सर्व येणाऱ्या काळात जपायचं आहे आणि ह्याचा अनुभव आमच्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे। तर मला खात्री आहे की आम्ही सर्व सिंधुदुर्गवासीय हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची शोभा फक्त महाराष्ट्रातच नाही
तो जगाच्या पाठीवरती सर्व ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्नशील राहूया। माननीय पालकमंत्री महोदयांच्या ठिकाणी मी एकच सांगेन, 26 सप्टेंबरला त्यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलवली आणि जागेच्या बाबतीत निश्चिती त्यावेळी त्यांनी तिथंच ते निर्णय देऊन टाकला की आपल्याला जे शिवाजी महाराजांचा पुत्र आहे तो जे उभा करायचा आहे तो आपण राजकोट इथंच करायचा आहे। सर आपण मी सांगू इच्छितो त्यावेळी हे काम चाललं होतं आणि त्यावेळी किल्ल्याची परिस्थिती आज कामाचा वेग पहिला असता तुमचा सततचा पाठपुरावा आणि तुम्ही सतत दिलेला सपोर्ट त्यामुळे आम्ही हे काम उभा करू शकलो, त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतो। त्याचबरोबर आणखीन एक मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो सर की जिल्ह्यामध्ये आपण पर्यटनाच्या विषयाबाबत जे जे आम्हाला उपक्रम सांगाल जे जे संकल्प द्याल ते आम्ही सर्व अधिकारी मोठ्या ताकदीनं आणि जिद्दीनं पूर्ण करू आणि जिल्ह्याच्या विकासास आम्ही सर्व अधिकारी हातभार लावू। धन्यवाद। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।